दोन ते चार जुलै या ठिकाणी जत तालुका व मंगळवेढा तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरणे आणि ड्रोनच्या पाठीमागं अनेक शेतकरी गावातली माणसं चोरीचं प्रमाण ह्या अनुषंगाने त्याच्या ड्रोनच्या पाठीमागं वेगवेगळ्या अफवाच्या माध्यमातून चालू आहे. हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे, काय आहे, किती अंतरावरती, त्या पाठीमाग गाड्या पळतात, मोटरसायकल पळतात, माणसं पळतात, अनेक गाड्या पडायला लागल्यात, अनेक माणसांना लागा लागले, पण ह्याच्यावरती नेमकं ठोस हे ड्रोन कशाचं आहे, कुठला आहे, याचा काही खुलासा झालेला नाही. आपल्याला काय शंका वाटलेस तर सरळ तुम्ही 100 डायल करा, 100 डायल 112 ला कॉल करू शकताय. सर्वांनी घरी जावे, कोणत्याही प्रकारचे शंका बाळगू नये, भीती बाळगू नये. आम्ही रोडवर पेट्रोलिंग करत आहोत, निश्चित राहा. दोन ते चार जुलै या ठिकाणी जत तालुका व मंगळवेढा तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरणे आणि ड्रोनच्या पाठीमागं अनेक शेतकरी गावातली माणसं चोरीचं प्रमाण ह्या अनुषंगाने त्याच्या ड्रोनच्या पाठीमागं वेगवेगळ्या अफवाच्या माध्यमातून चालू आहे. या माध्यमातून पोलीस प्रशासकाशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून पण समाधानकारक उत्तर प्राप्त होते अशा प्रकारने त्यांना देखील त्याची कल्पना नाही आहे. ज्या एरियामध्ये ड्रोन उडणार आहे त्या एरियामध्ये त्याची प्रशासकांना माहिती असणं गरजेचं आहे, त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. पण आज ते ड्रोन कुठला आहे, कसा आहे, ह्या चोरीचं भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं आज ह्या भागातली ग्रामस्थ अनेक लोक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे, काय आहे, किती अंतरावरती, त्या पाठीमाग गाड्या पळतात, मोटरसायकल पळतात, माणसं पळतात, अनेक गाड्या पडायला लागल्यात, अनेक माणसांना लागा लागले, पण ह्याच्यावरती नेमकं ठोस हे ड्रोन कशाचं आहे, कुठला आहे, याचा काही खुलासा झालेला नाही. माझी प्रशासकांना विनंती आहे की हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून देखील आणि आपल्या माध्यमातून देखील हे कुठून उडतं आहे, कुठं थांबतं आहे, कोण उडवा लागले, काय उडवा लागले, काही माहीत नाही. ड्रोन आले म्हणजे दारापर्यंत येते ड्रोन आणि दारात जाते, अशा पद्धतीचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि पोलीस प्रशासकांना विचारल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं जाते की ते कुठलं तरी संरक्षण चालू आहे, गुगल संरक्षण चालू आहे. ठाम ठोस निर्णय किंवा ठोस हेच ह्यासाठीच ते ड्रोन उडलं जातं आहे. ह्या पद्धतीला कुठलाही पुरावा ना पोलीस प्रशासकांच्याकडे आहे ना अधिकाऱ्यांच्याकडे आहे. हे नेमकं काय चाललं आहे, एक भीतीचं वातावरण जत आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये निर्माण झाले. माझी विनंती आहे की ह्या भीतीचं वातावरण आम्हा शेतकरी वर्गांना किंवा आम्हा सर्वसामान्य माणसांना एक दिलासादायक बातमी किंवा दिलासदायक प्रसिद्धी पत्रकच्या माध्यमातून कळावं. आत्ताच 8:30 दरम्यान ड्रोन फिरत होते, त्यावेळी सर्व शेतकरी बाहेर येऊन पाहत होते आणि काही लोक त्याच्या पाठीमागे पळत होते. नेमकं काय असे भीतीचं वातावरण भरपूर निर्माण झालेलं आहे. शिरनंदगी येथे 9:05 ड्रोन फिरत होतं, पण आम्हाला प्रशासनाला म्हणायचं की बाबा हा ड्रोन काय आहे आणि कशामुळे फिरत आहे, याची पूर्वसूचना का दिली जात नाही, ही कसा आहे, चोरीमुळं घबराट भरपूर होत असल्यामुळं ड्रोनच्या पाठीमागे लोक म्हणजे पळत आहेत, काही चोरी काही प्रकार घडत आहेत, त्याच्यामुळं शासनाला बाबाने सांगितल्याप्रकारे त्याने ठोस पुरावा द्यावं. संमती नसल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि आता 2-3 दिवसांमध्ये अनेक ग्रुपवरती फोटो आलेले आहेत, फोटो व्हायरल झालेले आहेत की कराड असेल किंवा सांगली सातारा असेल ह्या भागामध्ये पण चोरीचे प्रमाण झालेले आहेत. त्या ठिकाणी काही महिला गावलेल्या आहेत, काही पुरुष गावलेले आहेत, काही ड्रोनचे फोटो व्हायरल झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळं एकतर दुष्काळी आम्ही आमचं कंबड मोडलेलं आहे, एकतर पाऊस नाही आहे समाधानकारक. गेले जून महिना गेला, जुलै महिना गेला, ऑगस्ट महिना 4 महिने संपलेत, पावसाळा गोल झालेला आहे आणि त्यात असला ही उपाशमारीची वेळ निर्माण झालेली आहे. 4 रुपये गोळा केले ते पण आता हाणून मारून घेऊन गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. प्रशासकांनी ठोस निर्णय येत्या 2 दिवसात सांगावा, नाहीतर वेगळ्या पद्धतीने आम्ही श्रीसंत बागडे मानवतेच्या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही प्रशासकांना उद्या पत्राद्वारे माननीय प्रांत साहेबांना भेटून आम्ही स्वतः त्याचं नियोजन देणार होतो की नेमकं हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे आणि काय भानगड आहे आणि का फिरायला लागले, रात्रीच का फिरते आणि कोण उडते, ह्याला उडणारा माणूस कोण आहे, ह्याही गोष्टी स्पष्टीकरण देऊन त्याचा खुलासा करावा आणि माणसातल्या सर्वसामान्य माणसांना ते एक प्रकारचं दिलासदायक काम व्हावं. धन्यवाद.